हा तुझे हात बघ कळेल तो केवढा मोठा आहे. देन हे आपलं स्टफ पॉपलेट आहे. सुरमय बघाल तर अंकिताच्या पाम पेक्षा मोठा सुरमय आहे. त्याच्यानंतर हे किंग प्रॉन्स आहेत ना, टायगर प्रॉन्स आहे. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना? असेच मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज इव्हिनिंगला आम्ही तारकर्लीला जाणार आहोत अशीच मौज मजा करायला, कारण बरेच दिवस आपल्या व्हिडिओमध्ये जी छोटी छोटी मुलं असतात हे पार्थ असतो, दीप असतो, तर असे बरेच आपल्या गावातली मुलं असतात, तर ते सांगत होते की आपल्याला पोहायला जायचं आहे पोहायला जायचं आहे. तर मी म्हटलं की इथे तिथे जाण्यापेक्षा आता फॉर अ चेंज म्हणून आपण तारकर्लीला जाऊया. आणि आजचा डिनरचा देखील कार्यक्रम आपण तिथेच आयोजित केलेला आहे. सो आजच्या दिवसातली मजा गंमत जम्मत तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि हा जर व्लॉग तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तू आजीला बाय कर. सगळे सेट सगळे आले का रे? मागे चेहरे दाखव आपले. मागच्या फळीत कोण कोण आहे? मधल्या फळीत नपे आणि सुयश आहे. आणि पुढच्या फळीत परिराणी आणि परिराणीचा मुलगा अधिराज आणि मी. सो निघायचं ना तुला गणपती बाप्पा. भद्रकाली माता की. फायनली आता आपण आलो तारकर्लीमध्ये आणि ते श्री गणेशा होमस्टे या ठिकाणी आपण डिनरसाठी जाणार आहोत. सो सध्या आता आपण आल्यामुळे आता बॅग इथे ठेवणार आहोत, कारण का त्यांचं इथे होमस्टे आहे. सो त्यांच्या रूम्स देखील अवेलेबल आहेत. माझ्या मागे इकडे बघता हे तारकर्लीचं दत्त मंदिर आहे. आणि हा जो रोड आहे हा मालवण देवबाग रोड आहे. आणि या रोडवरच साधारण मालवण सिटीपासून हार्डली 4 ते 5 किलोमीटरवरच असेल सिटीपासून. इथे आपण तारकर्लीला आलो आहोत. आता आपण इथे जेवणाची आधी ऑर्डर देऊया आणि मग बीचवर जाऊया तारकर्ली बीचवर. तिथे सगळी मुलं धमाल मस्ती करणार आहे. नंतर इथे येऊन आपण डिनर करणार आणि मग इथून पुन्हा घरी जाणार आहोत. सो फायनली आम्ही दादा आम्ही आलो आहोत तुमच्याकडे. अँड खूप पोस्ट मी पाहिलेल्या आणि खूप चांगले रिव्ह्यूज होते. तर त्याच्यासाठी खास स्पेशली ऑथेंटिक मालवणी फूड आज खाण्यासाठी इथे आलो आहोत. आणि तुमच्या स्टे बद्दल देखील मी बरंच काही ऐकलेलं. सो हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. जी काही चांगली माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याकडे कुठल्या कॅटेगरीचे रूम्स अवेलेबल आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. मग आम्ही सगळे जे माझ्याबरोबर माझा मित्रपरिवार आहे तो आम्ही बीचवर मजा करायला जाणार आहोत. आपण फूड डिसाईड करूया आज काय खायचंय आणि मग तिथून मजा करून आल्यानंतर आपण डिनरचा आस्वाद घेऊया. नक्की नक्की. अमित दादा, तारकर्ली देवबाग मधला टुरिझम कसं वाढत गेलं हे मी डोळ्यासमोरून पाहिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरीतला माणूस या ठिकाणी येतो. कोण सोलो येतो, कोण फॅमिलीला घेऊन येतो, कोण बॅचलर्स येतात. सो आपल्याकडे कुठल्या कुठल्या कॅटेगरी मधल्या रूम्स इथे या ठिकाणी अवेलेबल आहेत? आपल्याकडे 5 कॅटेगरीजचे रूम आहेत. ओके, तर तुम्हाला मी प्रत्येक कॅटेगरीजचे रूम दाखवून देतो. त्या हिशोबाने तुम्हाला आयडिया येईल की आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीजचे रूम आहेत. तर ही आपली फर्स्ट कॅटेगरीची रूम आहे, बेसिक कॅटेगरीची. एम टी डी सीचे ज्या नॉर्म्स होते त्या टायमाचे बनवलेले जे रूम्स आहेत ना हे त्या बेसिक्सवरती रूम बनवलेले आहेत. तर ही डबल बेड तुम्ही कपलसाठी किंवा बॅचलरसाठी बोलू शकता हे त्यांच्या हिशोबाने आहेत. ही ए सी नॉन ए सी आपण दोन्ही कन्वर्ट करू शकतो. ही आपली सेकंड कॅटेगरीची रूम आहे. तुम्ही बघू शकता हा किंग साईज बेड आहे. तर ज्या फॅमिलीजमध्ये एखादा लहान मूल असेल मोठं तर ते आपण याच्यामध्ये आपण अलॉट करू शकतो. आणि 3 जण किंवा 3 अडल्टसुद्धा याच्यावरती आरामात स्पेशियसली झोपू शकतात. आजूबाजूचा एरिया जर बघाल तुम्ही तर हा स्पेशियस असल्यामुळे 2 अडल्ट खालती इथे एक्स्ट्रा मॅट्रेसवरती झोपू शकतात. आणि ही रूमसुद्धा
एसी नॉन एसी मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो आणि प्रत्येक रूमला ह्या रूमला सुद्धा आपलं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. ही आपली थर्ड कॅटेगरीची रूम आहे. ही प्रीमियममध्ये पडते. तुम्ही बघाल पूर्ण तर ह्याला आपण डिलक्स कॅटेगरीमध्ये होतो. ह्याचं पूर्ण बांधकाम चिऱ्याचं आहे आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे हे पूर्ण चिऱ्याचा वॉर्निश केलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. ही सुद्धा 3 बेडची आपली कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये मोठी फॅमिली किंवा 3 अडल्ट बेडवरती आरामात झोपू शकतात आणि आजूबाजूला स्पेस जास्त असल्यामुळे 2 अडल्ट एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये अकॉमोडेट होतो. दुसरी गोष्ट, ही सुद्धा आपण एसी नॉन एसीमध्ये कन्वर्ट करून देऊ शकतो. याही रूमला वॉशरूम आहे अटॅच. आता ही रूम बघू शकता तुम्ही. ही 4th कॅटेगरीची रूम आहे आपली. तुम्ही रूम बघितल्यावर तुम्हाला समजून येईल एकदम स्पेशियस आहे. ही रूम बनवण्यामागचं कन्सेप्ट असं आहे की लार्ज फॅमिलीज असतात किंवा मोठा ग्रुप असतो त्यांना एकत्र राहायचं असतात. त्यासाठी तुम्ही बघू शकता आपल्याकडे 2 डबल बेड आहेत. ह्याच्यावरती 4 अडल्ट आरामात झोपू शकतात. प्लस एवढा स्पेस असल्यामुळे ज्यांना ग्रुप मोठा असतो त्यांचा, तर त्याच्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा मॅट्रेस 2 ते 3 आपण जणांना ॲडजस्ट करू शकतो. आणि प्लस ह्यालासुद्धा आपल्या सगळ्या रूम्सला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि हीसुद्धा रूम आपण एसी नॉन एसीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर ही आपली 5th कॅटेगरीची रूम आहे आपली. ही सुद्धा स्पेशियस आहे. ह्याच्यात सुद्धा 2 डबल बेड आहेत. म्हणजे 4 अडल्ट कम्फर्टेबली बेडवरती झोपू शकतात. प्लस जो स्पेस आहे हा सुद्धा इनफ आहे. तर 2 ते 3 एक्स्ट्रा मॅट्रेस देऊन अजून 3 जणांना इथे आपण ॲडजस्ट करू शकतो. ही रूमसुद्धा एसी नॉन एसीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. प्लस ह्यालासुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. ह्या रूम्सचं कन्सेप्ट तेच आहे की मोठी फॅमिली किंवा ग्रुप जो असेल त्यांना एकत्र स्टे एन्जॉय करण्यासाठी आपण हे केलेलं आहे. आता तुम्ही बघितलं असेल आपल्या प्रत्येक रूमच्या बाहेर असा सिटआउट एरिया आहे. तर ह्याचं मागचं कन्सेप्ट असं आहे की दोन्ही जर रूम घेतले असेल किंवा एक जरी रूम घेतला असेल कस्टमरने, तर हा एरिया त्यांना बसायला इथे मिळतो. तर आपण इथे ब्रेकफास्ट सर्व करतो त्यांच्यासाठी. आणि हा व्ह्यू जर बघितला तर एकदम प्लेझंट व्ह्यू आहे. ब्रिजिकसुद्धा हवासुद्धा खेळती राहते, त्यामुळे त्यांना पण जरा प्रसन्न वाटतं. ते जे काही रूमचे रेट आहेत ते अंदाजे किती असतात साधारण? आपलं 1300 ऑनवर्ड्स चालू होतो डबल बेडचा नॉन एसीचा रूम. त्यानंतर मग तुम्ही प्रत्येक रूम जसा घ्याल त्या हिशोबाने प्राइजेस चेंज होतात. प्लस जे अलॉट कराल तुम्ही एक्स्ट्रा मॅट्रेस एक्स्ट्रा पर्सन जे कराल त्या हिशोबाने रेट्स आपले चेंज होत जातात. अच्छा, त्याच्यामध्ये हॉट वॉटर किंवा फूड ऑर्डर हे कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता? नक्कीच. आपलं कसं आहे माहिती आहे काय की हॉट वॉटर आपल्याला टॅपने रूममध्ये येतं. असं नाही की अगोदरची पद्धत होती बकेटने द्यायचं, ते असं काय नाही. आपलं 24 आवर्स तुमच्याकडे हॉट वॉटर अवेलेबल आहे? हो, 24 आवर्स अवेलेबल आहे. ओके. फूडसाठी समजा मला सकाळचा नाश्ता लंच आणि डिनर याच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे? आपलं कसं इन हाऊस किचन असल्यामुळे आणि इथे ओपन रेस्टॉरंट सिटआउट एरिया आहे, तर आपण काय करतो ब्रेकफास्ट वगैरे जे आहे ना हे क्लायंट्सला त्यांच्या रूमच्या समोर, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक रूमच्या बाहेर आपला सिटआउट एरिया, तर तिथे आपण ब्रेकफास्ट त्यांचा सर्व करतो. बाकी फूडसाठी इथे कॉमन एरियामध्ये येतो. कारण का रिझन काय आहे, कस्टमर्स मागतात रूमच्या बाहेर, पण तो किचनपासून तिथे नेण्यापर्यंत तो जेवण थंड होतं, त्यांना तो प्रॉपर आस्वाद घेता येत नाही. ओके. साधारण लंच टायमिंग काय असतो? लंच टायमिंग आपला 3 वाजेपर्यंत असतो आपला दुपारचा. आणि डिनर टायमिंग 11-10 पर्यंत लास्ट वगैरे ऑर्डर तुम्ही तेवढ्यापर्यंत घेता. बाकी जेवणाच्या हिशोबात आपलं रेस्टॉरंट किंवा किचन म्हणाल तुम्ही ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये एकदम टॉप लेवलचं आहे, तर तुम्हाला टेस्ट घेतल्यावरती समजेलच. नक्कीच सर, त्याच्यासाठीच खास आम्ही डिनरसाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. ओके दादा, आता आपण पटापट नाश्ता करून घेऊया, कॉफी आपण पिऊया आणि मग आपल्या तारकर्लीला जाऊया. तिथे मुलं एन्जॉय करतील आणि मग डिनरसाठी पुन्हा तुमच्याकडे मी येणार आहे. सो तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर मजा करण्यापेक्षा मला जास्त इंटरेस्ट इथे येऊन ऑथेंटिक फूड खाण्यामध्ये. नक्की. सो बेस्ट लक, तुम्हाला एकदम टेस्टी फूड तयार करा. बीच कसं आहे आपलं, इथून वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही आरामात जरी गेलात तरी 3 मिनिटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. ओके. तर त्यामुळे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ, कारण का कस्टमर्सचं पहिला क्वेश्चन असतो की बीच किती लांब आहे. ओके. तारकर्ली बीच किती लांब आहे, तर आपल्या इथून 1-2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आरामात जरी गेलात तर तुम्ही जाऊ शकता. कारण कस्टमर तेच करतात, सकाळ दुपार संध्याकाळ बीचवरती जाऊन एन्जॉय करतात. ओके. ऑल सेट, सगळे तयार, कपडे चेंज केलात का? स्वामी दादा, आता आपल्याला कुठून जायचंय? बीच वर हा सरळ रस्ता इथे. ओके. मला बीच वर जाण्यासाठी मी तुमच्यावर येतो, तुम्हाला दाखवण्यासाठी. अच्छा. हार्डली 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती बीच आहे. ओके. चलो, तू सेट, तू काय बीच वर नाही आंघोळ करणार? चलो.
इथे मग अशी रापण लागलेली, रापणीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझ्या पर्सनली आवडता व्हिडिओ आहे रापणीचा, आपण बनवलेला. सो तो व्हिडिओ देखील बघा. इथे एक रापण लागलेली आहे, त्यांनी माशेवर काढलेली आहेत आणि तिथे दुसरी रापण लागत आहे, ती अजून वर आलेली नाही आहे. आणि इथून बघाल तर इथून हा जो समोर दिसतोय हा किल्ले सिंधुदुर्ग आहे आणि समोर हे दांडी बीच दिसते आपल्याला. आणि इथून बघाल तर हा जो एंड पॉइंट आहे हा देवबाग आहे आणि हा तारकर्लीचा अथंग समुद्र किनारा. मी दादा आपल्या या बीचला काय काय ऍक्टिव्हिटीज होतात? या बीचला ऍक्टिव्हिटीज म्हणजे इथे फक्त राफ्टिंग होतात, बाकी वॉटर स्पोर्ट्स साठी वगैरे नाही, कारण का इथे काठ जवळ असल्यामुळे. अच्छा, ते इथे नाही होत. ओके, जर कोणाला वॉटर स्पोर्ट्स स्कूबा करायचं असेल तर तुम्ही अरेंज करून देऊ शकता का? नक्कीच अरेंज करून देऊ. अच्छा, ते सगळं तुम्ही अरेंज. आपले टायप्स आहेत वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंगचे वगैरे. अच्छा, सगळे टायप्स आहेत, आपण ते अरेंज करून देतो सगळ्या क्लायंट्सला. ओके, सो इथे जर आपल्या पारंपरिक पद्धतीने रापण बघायची असेल तर बहुधा या बीचवर रापण लागते. मागेच बघाल तर इकडे रापण चालू तर त्या रापणी आपल्याला या बीचवर खास बघायला मिळते. म्हणजे खरं कोकण जर बघायचं असेल तर नक्कीच तारकर्ली बीचवर यावंच लागेल. आणि कसं आहे अगोदरचा कन्सेप्ट आणि काही लोकांनी आतापर्यंत कसं केलेलं आहे की मालवण म्हटलं की देवबाग आणि सिंधुदुर्ग किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्स स्कूबा डायव्हिंग ह्याच्या पलीकडे त्यांचा मालवण टूर संपून जातो. बरं, आपण थोडंसं त्याच्यामध्ये अजून काय केलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे निवती झालं, देवंडी झालं, तर बऱ्याच जणांना सर्जेकोट सुद्धा जास्त, सुवर्णकडा सुद्धा कोणी एक्सप्लोअर केलेला नाही. बरं, कसं आहे तर आपण काय केलेलं आहे की एक वेलकम नोटमध्ये एक मस्ट विजिट कोकण मधली एक लिस्ट बनवलेली आहे. ओके, जे तुम्ही लिस्टिंग केलेलं आहे त्याचं तुम्ही ट्रिप ऑर्गनाईज करता का? इकडच्या लोकल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसला तुम्ही ऑर्गनाईज करून देऊ शकता? ऑर्गनाईज करून देतो, फक्त की कस्टमरकडे तितका वेळ जर असेल. ओके, आपण एक पर डे व्हेकल त्यांना आपण एक छोटीशी एक ट्रिप आपल्या या मालवण तालुक्यातली तुम्ही ऑर्गनाईज करून देऊ शकता. केलेले जे आपल्याकडे हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही दाखवू शकता. केलेले आहेत आपण तसे केलेले. असलास फायनली आपलं सगळं जेवण आलेलं आहे. सो थँक्यू सो मच अमित दादा. वेलकम. जेवणाचा सुवास एवढा छान येतोय ना की आता पोटात एकदम कावळे ओरडायला लागले. आणि ऑलरेडी मी खूप म्हणजे मला हे स्पेशली खायचं असल्यामुळे मी बाकी आज संध्याकाळी काय खाल्लं नाही. अरे वा. सो आपण एक्सप्लेन करूया. हे पहिलं आहे आपलं खेकडा. खेकड्याची काय डिश आहे? क्रॅब मसाला. क्रॅब मसाला. सो हा पूर्ण मोठा खेकडा आहे. हा, तुझे हात कळेल तो केवढा मोठा आहे. देन हे आपलं स्टफ पॉपलेट पॉपलेट आहे. ओके, आपण प्रॉन्सची प्रॉन्सची भाजी आपण आतमध्ये भरलेली आहे. तुम्ही देन सुरमय बघाल तर अंकिताच्या पाम पेक्षा मोठा सुरमय आहे. त्याच्यानंतर हे किंग प्रॉन्स आहेत ना? हे टायगर प्रॉन्स. टायगर प्रॉन्स आहे. सो हे टायगर प्रॉन्स फ्राय आहे. हे आपले रेग्युलर साईजचे प्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर ही आपली ऑथेंटिक मालवणी वडे सागोती, त्याच्यामध्ये सुका चिकन ग्रेव्ही, राईस, वडे आणि सोलकढी आपली स्पेशल आणि प्लस सलाड देखील आहे. सो आता फटाफट आम्ही आस्वाद घेतो जेवणाला आणि जेवण कसं आहे ते तुला सांगतो. फिश तर फ्रेश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मालवणी जी टेस्ट ऑथेंटिक टेस्ट आहे ना ती या सगळ्या गोष्टीला नक्कीच आहे. आणि प्युअर ऑथेंटिक मालवणी फूड मी तर 100 out of 100 देईन. खूप खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आहे ना ही स्क्विड्स म्हणजे माकुलची ग्रेव्ही त्यांनी सर्व केलेली, ती पण एवढी अप्रतिम आहे ना, तोडच नाही म्हणजे उगीच मी सांगत नाही आहे, पण खरंच खूप काहीतरी वेगळं
आणि प्युअर ऑथेंटिक मालवणी मिळते. कारण आमच्याकडे काय माहिती ना, कोकणामध्ये प्रत्येक रिजनमध्ये मासे किंवा फिशफूड बनवण्याची मसाला वाईज पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येकाचे मसाले बनवण्याची थोडीफार फरक पडतो. तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ग्रेव्हीमध्ये म्हणा किंवा जेवणामध्ये म्हणा, हा एक वेगळा आनंद असतो किंवा वेगळी टेस्ट असते. तर त्या पद्धतीची एक रोज रोज आपल्या घरात मालवणी खाऊन सुद्धाही बाहेर आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं मालवणी मिळते, तर त्याचा आनंद भरपूर आहे. बरोबर ना? आणि फायनल आपल्याला हा क्रॅब खायचा आहे. सो माझ्यात आणि कदाचित प्रथमेशमध्ये नक्कीच कॉम्पिटिशन असेल याच्यात. प्रथमेश, वडे सागोती मी टेस्ट नाही केले, पण कसं आहे चिकनची टेस्ट कसं वाटलं? टेस्ट ह्यांना विचार कसे वाटले, आवडलं जेवण? अरे वा. ऍक्च्युली मी खेकडा का नाही खात माहिती अंकिता हॉटेलमध्ये, कारण खेकडा दोन्ही हाताने खावा लागतो. कसं वाटतंय? उगीच ऍक्टिंग करून दाखवू नकोस. प्रथमेश, आपला खेकडा हिनी खाल्ला. खेकड्यापेक्षा ना त्याचा जो मसाला आहे त्याचा रस्सा सुपर. परफेक्ट परफेक्ट तोडला मी. तुमच्या सारखा नाही अर्धा अर्धा परफेक्ट. मग कशी अंकितने सांगितल्याप्रमाणे ग्रेव्हीची जी टेस्ट आहे, नॉर्मली खेकडा तर आतून सगळा सारखाच असतो, पण ते ग्रेव्ही त्याच्यात उतरली ना. तर तुम्हाला माहिती आहे ना की अन्नदाता सुखी भव, सो आयुष्यातली माझी सगळी सुख तुम्हाला. आणि एवढं खूप सुंदर जेवण बनवलं. मी स्वतः मालवणी आहे, आमच्या घरात देखील मालवणी जेवण बनतं, पण आपल्या हाताला प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी टेस्ट असते. सो तुमच्या हाताला नक्कीच खूप चांगली टेस्ट आहे आणि खूप खूप चांगलं जेवण मला आज जेवायला मिळालं, एकदम तृप्त झालं. तुमचं फक्त नाव सांगा मला. अच्छा, आणि तुमचं नाव? ओके, तुम्ही तारकर्लीमध्येच दोघे पण लोकलच आहे. सो तुम्हाला हॅपी दिवाळी आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सो खूप खूप धन्यवाद. आम्ही दादा अगदी तृप्त करून सोडलो तो आम्ही सगळ्यांना. काय, तुमचा हा फॅमिली बिझनेस आहे आणि जेव्हा आपण सगळे फॅमिलीतले मेंबर एकत्र येऊन जेव्हा हा बिझनेस किंवा व्यवसाय करतो ना, तेव्हा नक्कीच आपण काहीतरी वेगळं आणि काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. सो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. अमित दादा, आता जर कोणाला इथे फोन करून किंवा कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मला दे. कॉन्टॅक्ट डिटेल्स आपला कार्ड मी देतो तुम्हाला. अच्छा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9112 ओके 4099 ओके आणि अजून एक नंबर आहे 9881499927 ओके. अच्छा, कुठल्याही वेळेला कॉल करून बुकिंग होऊ शकतं तुमचं? एनी टाइम एनी टाइम. तुम्ही फोन कॉल दोन्ही माझ्याकडेच असतात. अच्छा. काही 7 वाजल्यापासून 11-12 वाजेपर्यंत बुकिंग चालू असतात. अच्छा. असं काही नाही. प्लस आपलं इन्स्टा पेज वरतो ओके, त्याचं पण लिंक मी देऊ. नक्कीच. सो नक्कीच नक्कीच. सो एकदा आम्ही नक्कीच राहण्यासाठी येऊ. सध्या आता दिवाळी असल्यामुळे आणि बिझी शेड्यूल असल्यामुळे ते शक्य नाही आहे, पण काहीतरी वेगळं खायचं होतं आणि काहीतरी वेगळं हवं होतं मालवणी डिशमध्ये, त्याच्यासाठी मी तुझ्याकडे आलो. मग जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी तृप्त करून आम्हाला या ठिकाणी सोडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या या पुढील वाटचालीस मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी दिवाळी. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, बघितलं एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओतनं काही ना काहीतरी कोकणातलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असो. एक काय म्हणतो आपण त्याला, प्रमोशनल व्हिडिओ हा नव्हताच, कुठेतरी काहीतरी चांगलं दाखवायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला. बऱ्याच दिवसाची इच्छा होती की तारकर्लीला जाऊन आपल्या गावातली ही जी छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांना एकत्र करून सगळ्यांना घेऊन जायचं आणि हा व्हिडिओ बनवायचा. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे एक चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.